माझं नाव वैशाली वीरा, गांधीनगर उपासना केंद्र नाशिक. माझा अनुभव कोविडमधला आहे. मला खूप खूप म्हणजे असा एप्रिल महिना होता आणि खूप त्रास व्हायला लागला. नॉर्मल म्हणजे खूप सर्दी, खोकला, असा खोकला नॉर्मल आलेला. आणि मी बापूंचं मंत्र पठण करत राहायचे, माझं माझं आपलं. डॉक्टरकडे जायचे, हकूनही सांगायचं ह्या डॉक्टरकडे जा. आणि घरातच मग मी एवढा मला ताप, एवढा ताप. डॉक्टरकडे गेले, सलाईन घेतले, इंजेक्शनं घेतले, गोळ्या औषधं घेतले, तरी मला आरामच पडायचा नाही. पण मी बापूंचं हनुमान चालीसा पठण उशाला घेऊन म्हणत राहायचे. त्याच्यात एवढा माझ्या मुली बी पॉझिटिव्ह झालेली कल्याणी, ती एक रूममध्ये आणि मी. आणि कोविडमध्ये तर एक एक असे पेशंट ऐकायला यायचे, हे गेलं, ते गेलं, ते गेलं, असं वाटून मला भीती वाटायची. तर म्हटलं, डॅड आता माझं पण खरं काही सांगता येत नाही. म्हटलं मला तर डॉक्टर म्हणजे मी बिटकोला गेले ॲडमिट व्हायला, तर मी डायरेक्ट तिथं तर जाईलच, मला अशी माझी खात्री. पण नाही, म्हटलं डॅड मी डॉक्टरकडं इंजेक्शन घेईल, सलाईन घेईल. प्रायव्हेटमध्ये गेले, नंतर इथं याला समाज कल्याणमध्ये गेले, तिथं गोळ्या औषधं इंजेक्शनं घेतले, तरी आरामच पडायचा नाही. आणि मुलं तर रडायचे, म्हणायचे मम्मी तुला अजून काही बरं वाटत नाही. ती मुलगी पण कोविडमध्ये, ती गोळ्या औषधं मम्मी घडीघडी आवाज मारायची, मम्मी तुला काय प्रॉब्लेम होतो मला सांग, तू खरंच बरी का होत नाही, तू नारळ पाणी पिली, सफरचंद मी आणते आवडले, हे खा ते खा. अगं मला मन होत नाही. ती अंडे उकडून द्यायची, पण मी काही खायचे नाही. ती म्हणायची मम्मी तुला काय आणू का चिकन, असं तसं काय प्रॉब्लेम आहे तुला, आम्हाला खरं खरं सांग. मी म्हणायचे नाही ग मला बरं वाटलं आता, पण या गोळ्या खाऊनही नाही तर तुला आम्ही बिटकोलाच ॲडमिट करायचे. मी म्हणायचे नको नको, मला बिटकोला नको ॲडमिट करू. मी तर मग तर काही खरं नाही माझं. मग ती बोलली नाही नाही. मी मग बापूंचं हनुमान चालीसा पठण उपासना हे वाचत बसायचे, उशाला घेऊन झोपायचे. बापू तुम्हीचे काय करायचे, ह्या मुलांमागं माझे मिस्टर तर गेले आणि यांच्या मागं तर कोणीच नाही. माझे मुलं उन्हात उघडे पडतील, ती मुलगी आणि तो मुलगा. म्हण हे तर दोघांचे लग्न झाले मम्मी, पण आता तू एकटी आहे आमच्या मागं, आमचं काय होईल. मग ती म्हटली सलाईन गोळ्या दिल्यावर मग मला अचानक असा बरं वाटलं. आणि नंतर बापूंचं असं उपासना केंद्र उपासना चालूच राहायची. मला फोन करायचे वाणी, ए पगारे भाऊ तुम्ही कशा आहे कशा नाही, हा भाऊ बरे आहे मी. आणि मग तेवढं घेऊन मला बरं वाटलं. त्याच्यात माझे एक देर पण कोविडमध्ये गेले, नंतर दुसरे पण देर त्याच त्याच्यात पाहून अजून मला धक्का बसला. परत मी अजून अशी असे खूप प्रॉब्लेम येत राहिले एक एक. शेवटी बापूंनी मला एकदम कोविडमधून वाचवलं आणि एक देर गेल्यावर. पण ते दुसरे देर एक महिना ॲडमिट झाले, ते तर त्यांना कुठं जागा भेटाना, ते सिलेंडर टाकी लावायला म्हणायचे भेटत नाही आहे काही नाही आहे. नंतर त्यांच्यासाठी पोरं म्हणते तू तर म्हणते तुझा माझा बापू माझा बापू. मग ते बिचारे दोन लेकरांसाठी वाचले, एक तर चुलता गेला म्हणे आमचा, आता हा दुसरा जाई. मी म्हणायचे नाही माझा बापू वाचवल त्यांना. तर तेवढ्यात मग मी त्यांना तिथून बिटकोला नेलं, त्यांना पलंग म्हणजे तिथं रूम भेटाना खाली अशी खाली झोपवायचं म्हणे. म्हटलं नाही सगळी सोय होई त्यांची, त्यांना जा घेऊन तुम्ही बिटकल. आणि मी माझं बापूंचं हनुमान चालीसा पठण चालू, पण तो देर बिचारा वाचला त्यांच्या लेकरांसाठी.